मित्रांनो, आज आपण सिंबाचे नेतृत्व ही गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. एकेकाळी एका हिरव्यागार जंगलात प्राण्यांचा एक समूह गुण्यागोविंदाने राहत होता. जंगलाचे नेतृत्व सिंबा नावाच्या बुद्धिमान आणि दयाळू सिंहाने केले. सिंबा फक्त सर्वांत बलवान नव्हता, तर तो काळजी घेणारा देखील होता, ज्यामुळे तो सर्व प्राण्यांमध्ये एक आदरणीय नेता होता. एके दिवशी जंगलात भीषण दुष्काळ पडला आणि प्राणी पाणी आणि अन्न शोधण्याच्या चिंतेत पडले. ते मदत मागण्यासाठी सिंबाभोवती जमले. सिंबाने त्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकल्या आणि बैठक बोलावली. सिंबा म्हणाला, मित्रांनो, आपण एकत्रितपणे यावर तोडगा काढूया. सिंबाने विचार केला व सर्वांना म्हणाला, आपण जंगलाच्या वेगवेगळ्या भागात पाणी आणि अन्न शोधण्यासाठी टीम तयार करूया. सिंबाने विविध प्राण्यांना त्यांच्या शक्तीच्या आधारावर वेगवेगळ्या गटांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले. स्मरणशक्ती आणि शक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हत्तींना पाण्याचे स्रोत शोधण्याचे काम दिले. चपळ माकडांना उंच झाडांवरून फळे गोळा करण्यासाठी नेमण्यात आले. चपळ वेगवान ससुबांना तर त्वरित क्षेत्र किंवा प्रदेश शोधण्याचे काम दिले. सिंबाने हे सुनिश्चित केले की प्रत्येक गटांच्या नेत्याला त्यांची जबाबदारी समजेल आणि गटांमध्ये सामुदायिक कामाला प्रोत्साहन मिळेल. आपण एक संघ आणि मजबूत आहोत, एकमेकांना आपण आधार आणि मदत दिली पाहिजे, असे सांगून त्यांनी सगळ्यांना प्रेरित केलं. सिंबाच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांनी अथक परिश्रम केले. गरजेच्या वस्तू एकत्रित केल्या आणि गरजूंना मदत केली. हत्तींना लपलेला झरा सापडला. माकडांनी भरपूर फळे गोळा केली आणि सश्यांनी हिरवेगार वनस्पतींचे क्षेत्र शोधून काढले. सिंबाने उत्तम नेतृत्व केले. नेहमी जंगलाचे कल्याण स्वतःच्या आधी ठेवलं. त्यांनी न्याय्य असा योग्य निर्णय घेतला आणि सर्वांची मते ऐकली. दुष्काळात एकही प्राणी भुकेला किंवा तहानलेला राहणार नाही याची खात्री त्याच्या नेतृत्वाने केली. मित्रांनो, शेवटी पाऊस आला. जंगलात जीवसृष्टी परत आली. सर्व प्राणी सिंबाचे त्याच्या विलक्षण नेतृत्वाबद्दल आभार मानण्यासाठी एकत्र आले. त्यांनी एकत्र काम केल्याने त्यांची एकता आणि सामर्थ्य एकरूप झाले. त्या दिवसापासून सिंबाचे नेतृत्व आणि शासन जंगलातील प्राण्यांसाठी मार्गदर्शक बनले आणि त्यांना आव्हानांवर मात करण्यासाठी एकता, संघकार्य आणि निष्पक्ष नेतृत्वाचे मूल्य मिळाले. आणि म्हणून त्यांच्या प्रिय सिंबाच्या शहाणपणा आणि नेतृत्वामुळे जंगलाची भरभराट झाली. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला एकता, सामुदायिक प्रयत्न आणि आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाचे महत्त्व शिकवते. आवडली ना गोष्ट तुम्हाला?